मराठा सर्वेक्षण के नतीजे पर पुनर्पर्यवेक्षण करने की मांग करते हुए ओबीसी समाज के राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाड़े ने स्पष्ट किया है कि मराठा सर्वेक्षण में मिले 54 लाख पंजीकरण में पहले से ही 99.5% लोगों के पास कुनबी प्रमाण पत्र है। सिर्फ 0.05% लोगों को प्रमाण पत्र देने की प्रक्रिया आरम्भ होगी, जिसके चलते मिली 54 लाख पंजीकरण पर पुनर्परीक्षण कर सरकार प्रमाण पत्र घोषित करे। होता हे बघा, मी आधीपासून काय सांगतो आहे की जसं नागपूरला 2,35,000 नोंदी सापडल्या होत्या, त्याच्यापैकी आता तुम्ही सांगता की 3,000 काहीतरी, ह्या ज्या नोंदी आहे ह्या महसुली कागदपत्रावर किंवा शैक्षणिक कागदपत्रावर सापडल्या, किंवा त्याच्यापैकी काही लोकांकडे ऑलरेडी प्रमाणपत्र असतील, काही लोक घेऊन टाकतात ते बा भेटते तर काय पुन्हा घ्यायचं काय। मग एवढ्या 2,35,000 3,800, म्हणून मी नेहमी म्हणतो की ज्या काही 54 लाख नोंदी म्हणतात त्या 54 लाख नोंदीमध्ये 99.5% लोकांकडे ऑलरेडी प्रमाणपत्र आहे, 0.5 किंवा त्याच्याहीपेक्षा कमी लोकांच्या नवीन नोंदी सापडल्या असतील, आणि ज्यांच्या नवीन नोंदी सापडल्या त्यांच्या प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सरकारची सुरू आहे, ती प्रक्रिया ज्या दिवशी कंप्लीट होईल। म्हणून मी वारंवार मागणी करतो राज्य सरकारला सुद्धा की आता मराठा समाजाचं आर्थिक सामाजिक आणि शैक्षणिक सर्वेक्षण करत असताना ह्या ज्या 54 लाख नोंदी सापडल्या या 54 लाख लोकांच्या घरीसुद्धा आपले पर्यवेक्षक पाठवा, निरीक्षक पाठवा, आणि त्या 54 लाख नोंदीपैकी ऑलरेडी किती लोकांजवळ प्रमाणपत्र आहे त्याची माहिती गोळा करून सरकारने ती प्रसिद्ध करावी, जेणेकरून मराठा समाज आणि ओबीसी समाजामध्ये सध्या असलेला संभ्रम हा दूर होईल आणि सत्य परिस्थिती लोकांसमोर येईल।